ॲक्च्युली आता मीडियामध्ये फक्त दोनच गोष्टींचा डिस्कशन होतं, पहिलं म्हणजे फिल्म्स आणि दुसरं म्हणजे पॉलिटिक्स. आणि हा गेममध्ये आम्ही चुकीचं की बरोबर असं नसून ते विधान कसं नाव सांगायचं होतं. हा माझं नाव प्राजक्ता. मी पल्लवी परांजपे. हाय मी सावनी. हाय मी सायली. माझं नाव सविता प्रभुणे. माझं नाव अदिती पोपट आहे. हे का माहितीये मला, तुम्ही इतना ऑब्जेक्टिफाय क्यों कर रहे हो हमें? आता मी शॉक झाले. खरंच असं म्हटलंय का असं कोणी? गणपती बाप्पा मोरिया. साऊथ की महिला जितनी ज्यादा खूबसूरत होती है कॉमा, जितनी उसका बॉडी पूरा देखने में कॉमा. यानी इतना हमारे यहाँ नहीं होता, वो नृत्य जानती है. आय सिरियसली होप हे कुठच्या राजकारण्यांनी म्हटलं नसावं. आणि जसे साऊथ इंडियन मूवीज डब करून येतात ना त्या. मी कबालीच पाहिला नाही. नाही रजनीकांत. बट हा पॉलिटिशियन फारच इनफेमस आहे की फेमस आहे फॉर सेक्सिस्ट कॉमेंट्स. हे MP मधला माणूस म्हणू शकतो, कारण तो म्हणतो की हमारे यहाँ ऐसे नाही होता. रजनीकांत डू नो रॉंग म्हणून वी डिसाइड ऑन शरद यादव. सो शरद यादव लॉक किया जाए. ठीक आहे आपण जिंकू आता. डोंट सेलिब्रेट. सेकंड स्टेटमेंट. मर्द कब पिता बनता है, क्या पिता है, कैसे पिता है, यह जानकारी रखना भारतीय नारी का सबसे इम्पोर्टेड ड्यूटी है. पिता है पिता. पन केलंय. पिता नाही आहे. कोणीतरी व्यक्तीने पन केलंय. I feel like it belongs to the movie. थोडा higher view of CPI Marxist म्हणजे. ओके सर, आमदनी 8,000 रुपये हा सगळ्यात म्हणजे त्यात सगळ्यात जास्त मिसोजिनस डायलॉग आहे. सो जर हे त्यातलं नसून कुठच्या मंत्र्याने म्हटलेलं असेल तर अप्पू खोटे इन आमदनी 8,000 रुपये. थँक गॉड. त्यांनी पण काहीतरी म्हटलेलं असेल. CPI मार्क्सिस्ट. माय बॅड. इट इज क्वाईट पर्सनल. गांधीवादी है, सरल है, ईमानदार है, सबके पास जाती है, गाँव गाँव में जाती है, राजनीतिज्ञों को थोड़ी सी बात में पता चल जाता है कि कौन फर्जी है कौन सही है. मैं पुराना जौहरी हूँ, ये 100% टंच माल है. हे मूवी मधलंच आहे कुठल्या तरी. और ये टंच माल क्या है, तुम इतना ऑब्जेक्टिफाई क्यों कर रहे हो हमें? आई गॉट म्हणजे अरे सबके पास जाती है, सबको अवेलेबल है. काय इजम है, काय आयडियोलॉजी है, मग सुरू होता जजमेंट. सरल है, ईमानदार है, आणि मग तिथनं डायरेक्ट घसरतं. अनफॉर्च्युनेटली हे मला माहिती आहे कोणी म्हटलंय. ओके सो आय एम रॉंग. असं खूप डायलॉग बाजी आहे याच्यात वाटतं राजनीतीतलंच असं. हो हो मला पण वाटतं. त्या फिल्ममध्ये नाही आहे जिथे असं खुलेआम रेप वगैरे दाखवला आहे. हे दिग्विजय सिंघांनी म्हटलेलं वाक्य आहे. दिग्विजय सिंग. येस. मला नव्हतं माहिती मला. इफ अ मॅन वॉज टू एव्हर गेट द सेम ॲट्रिब्यूट्स ॲज वुमन, that of humility, love and compassion, then he is equivalent to God. But if a woman adopts the quality of men like bravery, shaurya or masculinity, purusharth, then she becomes devil, rakshasa. आय एम टेकिंग अ फोटो ऑफ दिस. सार्कॅझमच्या झोनमध्ये जाते. प्रश्न विचारायचा होता की हे स्टेटमेंट कशा मूडनी केलेलं आहे, म्हणजे ऑलरेडी हे नसतं बायकांमध्ये, जर त्यांनी अडॉप्ट केलं तर त्या राक्षस होती. मला थोडंसं सेन्सिबल वाटतं आहे, कदाचित हे एका रायटरने लिहिलेलं असेल. पूर्वीच्या काळापासून कितीतरी आपल्याकडे फिमेल वॉरियर्स होते, त्या सगळ्या काय राक्षस होत्या. हु आर वी टू ॲट्रिब्यूट सम क्वालिटीज टू मेन ऑर विमेन. कोणीही म्हटलं तरी हे भयानकच आहे. योगी आदित्यनाथ चीफ मिनिस्टर उत्तर प्रदेश, वी लॉक ऑन दिस. आय डोंट इवन वॉन्ट टू कन्सिडर. मीनाक्षी अय्यर अँड मिस्टर अँड मिसेस अय्यर. ओके काय म्हणले ते थांबा जरा. इट इज नॉट सार्कॅस्टिक. लडकियां पहले दोस्ती करती है,
लड़के लड़की में मतभेद हो जाता है, मतभेद होने के बाद उसे रेप का नाम दे देती हैं, लड़कों से गलती हो जाती है, क्या रेप केस में फांसी दी जाएगी? तला आक्षेप येतो बाबतीत नो दोस्ती यापुढे मतभेद तर त्याहून नाही. ज्या रिपोर्टेड केसेस आहेत त्यामध्ये अनेक वेळेला असं होतं की पोरी गैरफायदा घेतात. दोस्ती मतभेद रेप छान. आय डोंट सपोर्ट द स्टेटमेंट बट आय अंडरस्टँड वॉट ही मीन्स टू से. गुंडा ही जगातली दळभद्री मुली आहे. मी गुंडा पाहिलेलं नाही आहे आणि आय हॅव नॉट फॉलोड दिस स्टेटमेंट ऑल्सो. हे मुलायम अत्यंत समाजवादी स्टेटमेंट. मुलायम सिंग यादव जींनी हे वाक्य म्हटले. द मुलायम सिंग यादव. वाईट आहे रे हे. नाही रे. If we kill girl child in the mother's womb, then what will happen to the world? If only 800 girls are born against 1000 boys, then 200 boys will remain unmarried. Concernच आवडला मला. आता मी शॉक झाली थोडीस. So the only objective of a woman here is reproduction, clearly. Also that all the they पण गृहीत धरले की they want to get married to women. मुली या जगात हव्या आहेत हा विचार नाही आहे. त्यांची लग्न हा विचार आहे. गुमराह करणे की निंजा टेक्निक पण हे खूप चुकीचं पण नाही आहे. पण हे बरोबर विधान नाही आहे की मुलं अनमॅरिड राहतील म्हणून भ्रूणहत्या करू नका. मला हे 200% चुकीचं स्टेटमेंट वाटतं त्यांचं. शुअर शॉट होतं की मारू नका, भ्रूणहत्या करू नका हाच एक साधा मुद्दा होता. पण हे जे जोडीला वाक्य आहे ते नरेंद्र मोदी अगदीच म्हणू शकतात. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. सो हे अशोक गांगुली इन नेमसेक मध्येच म्हणलेलं आहे. फुल स्टॉप. नाही मला म्हणायचं होतं ते स्वतः सिंगल आहे. बंद करा दंटा. विषय खोलला सबस्क्राइब करा. वाजवा नोटिफिकेशनची घंटा.